समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान जैसे गोडा तोब कायम करता चले मैदान जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृतवचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर आणि परमक्षर ब्रह्म ज्याचा मी निरोप घेऊन आलो आहे परमात्म्याने आपला स्वतःला लपवून सांगितलं तो परमक्षर ब्रह्म घोर पापाचा देखील विनाश करतो आता ते रामानंदजी म्हणतात की बाळा कबीरजी भगवंताच्या विधानात मी कुठेही वाचलं नाही चारी वेद मी वाचले गीता पण वाचली पुराणांचा मी ज्ञानी आहे परमात्म्याच्या विधानात कुठेही लिहिलेलं नाही की तो जीवाचे पाप नष्ट करू शकतो प्रारब्धाचा नाश करू शकतो परमेश्वर म्हणाले स्वामीजी यजुर्वेद अध्याय नंबर आठच्या श्लोक नंबर तेरामध्ये पहा आता रामानंदजींना संस्कृत तर सर्व ज्ञात होतं परंतु त्याचा निष्कर्ष माहीत नव्हता अर्थ त्याचा काय अर्थ असतो तर त्याने ताबडतोब संस्कृत बोललं परमात्मा म्हणाले आता याचा हिंदी अर्थ देखील सांग तेव्हा रामानंदजी म्हणाले की खरंच यात तर असंच सांगितलं आहे परमात्मा तर घोर पापाचा विनाश करतो आता पहा यजुर्वेद हा त्यात काय म्हणतात रामानंदजी की बाळा मी नाही हे तर तुम्ही कुठल्याही याच पहा ते शुक्राचार्य देखील हेच म्हणतात जे राक्षसांचे गुरु होते आणि जी देखील हेच म्हणतात की आपल्या कर्माची शिक्षा भोगायलाच लागेल आणि मग प्रमाण दाखवलं पुराणांमध्ये असं लिहिलं आहे हे पहा रामानंदजींनी सांगितलं की बृहस्पती देवतांचे गुरु देखील हेच सांगतात की केलेलं कर्म तर भोगावंच लागतं हे पहा श्रीमद देवी भागवत आहे गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार आणि चिमनलाल गोस्वामी याचे प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर गोविंद भवन कार्यालय कोलकाता संस्थान याचं पहा हे पहा दोनशे ब्याऐंशीव्या पानावर पाचव्या स्कंधामध्ये हा पाचवा स्कंध आणि संक्षिप्त देवी भागवत दोनशे ब्याऐंशी पानावर इथे पहा व्यासजी म्हणत व्यासजी इज द रायटर ऑफ पुराणज वेदाज अँड गीता व्यासजी म्हणतात देवराज इंद्राचं म्हणणं ऐकून बृहस्पतीजी त्यांना म्हणाले बृहस्पतीजी देवतांचे गुरू आहेत आध्यात्मिक गुरु म्हणू लागले दोनशे त्र्याऐंशी पानावर प्रारब्धातील कर्मांचा अभाव भोगल्याविना होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे आर्य संपूर्ण देवता तुझे सहाय्यक आहेत तू स्वतः देखील बुद्धिमान आहेस तरीही जे घडणार आहे जे देखील घडणार आहे ते घडणारच आहे तू त्याला टाळू शकत नाहीस अशा स्थितीत सुख आणि दुःखाची चिंता करू नये महाभाग दुःख आणि सुख हे दोन्ही क्रमशः पुण्य आणि पापाच्या क्षयाचे सूचक आहेत यांची बुद्धी म्हणतायत जे दुःख येतं त्याने तुझं पाप नष्ट होतं आणि सुख जे आहे त्याने तुझ्या पुण्याचा नाश होतो फारच मोठं विधान सांगितलंय म्हणून विद्वान पुरुषांनी आचरलं पाहिजे की सुख नसताना देखील सर्वथा आनंदाचा अनुभव घ्यावा <laughs> आता यांच्या बोलण्याचं तर हसू येऊ लागतं ह्या दासाला तर खूप हसायला येतं अरे जेव्हा सुख नसेल तर बोला आता सुखाच्या अभावात देखील आनंदाचा अनुभव कर म्हणून महाराज ह्यावेळेस योग्य मंत्र्यांकडून सल्ला घेऊन विधीपूर्वक प्रयत्न करण्यास कटिबद्ध व्हा प्रयत्न केल्यावर देखील जो हुशार असेल तो तर समोर येईलच व रे देवतांचे गुरु आता काय सांगितलं आहे बृहस्पतीजींनी की भाई सुखाचा अभाव असताना देखील म्हणजे दुःखात देखील आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे आता कोणाच्या पोटात दुखू लागलं अं झाला ना सुखाचा अभाव आनंदी थोडाच दिसेल तो ओरडतच बसेल आता त्या पोटाच्या दुखण्याच्या पिढेचं काही औषध मिळवेल ज्याच्या कारणे अभाव निर्माण झालाय सुखाचा तेव्हा त्याला आनंद होईल अशा प्रकारचा मूर्खपणा करणाऱ्यांनी देश बुडवलाय एकदा हा दास हे पिंडारा गाव आहे जिंदच्या जवळ आणि तिथे एक घिसापंथीयांचा आश्रम आहे तोपर्यंत या दासाला नाम देण्याचा आदेश माझ्या गुरुदेवांनी दिला नव्हता आणि मला मालकाची प्रेरणा होती की हा दास ह्या गोष्टीने प्रभावित होता की घिसा संतजींना आदरणीय घिसा साहेबजींना भगवंत भेटले होते आणि त्यांचं त्या, त्या त्यांच्या पंथातल्या लोकांना देखील कबीर परमेश्वराचं ज्ञान होईल ह्या उद्देशाने त्यांचा सत्संग चालू होता पिंडारा तिथं गेलो तिथे काय केलं होतं त्यांनी हे सोंग हे लाल कपडेवाले घिसापंथी बिना घिसापंथी अजूनही लोक बोलावले होते आणि त्यांच्यातील एक व्यक्ती त्याच्याविषयी एक सांगितलं जात होतं स्टेज सेक्रेटरीद्वारा की हे फार विद्वान पुरुष आहेत काशी विद्यापीठातून शिकून आलेत मोठे मर्मज्ञ आहेत अध्यात्मामध्ये तेव्हा सगळ्या श्रोत्यांचं ध्यान त्याच्यावर केंद्रित झालेलं असे तो काय सांगत असे की की हा जीव स्वतःला विसरला आहे ज्या कारणाने हा दुःखी राहतो कोणत्याही कर्माचा दंड असतो तो शरीराला भोगावा लागतो जीव स्वतंत्र असतो आणि काय सांगतात की एकदा मी चाललो होतो एक व्यक्ती दुःखाने कणत होती मी त्याला म्हणालो अरे भोळ्या प्राणया तू का रडत आहेस हे कष्ट तर तुझ्या शरीरास आहेत जीवाला थोडाच त्रास होतो तू स्वतःला जीव मानत आहेस आणि तुझ्या जीवाला दुखणं जाणवत म्हणून तू दुःखी आहेस तू असं समज की तुला त्रास नाहीये तुझ्या शरीराला आहे भोगू दे त्याला त्याचं कर्म आहे तर काय म्हणतात की त्याचवेळी त्या माणसाचं कणणं बंद झालं आणि त्याला आभास झाला की शरीराची भोग आहेत शरीराचे कष्ट आहेत पडू दे त्याला दे तसंच मला काय तो सुखी झाला आता आमच्यासारखे श्रोता साधे भोळे तर सगळे खुश होतात जो कोणी प्रवचन करतो त्याला सत्य समजतात कारण आम्हाला ज्ञान नव्हतं आता आम्हाला ज्ञान झालं आहे आता कातडी सोलून काढू त्यांची हा सगळा मूर्खपणा करत आहेत ते तर त्यावेळी जेवढे लोक बसले होते स्टेजवरती दहा बारा त्या लाईनमध्ये त्या सगळ्यांना फेल केलं त्याने अशा विनोदी गोष्टी सांगून करून सोडून दिल्या आता त्या दुसऱ्याकडे लोक आकर्षित झाले नाहीत त्याच्याकडे आकर्षित झाले आता ते दुसरे संत दुःखी होऊ लागले वक्ता ते पण बरोबरच होतं पण ते विचार करत होते की आज तर तुझं मार्केट डाऊन होईल आता योगायोगाने काय झालं की तिसऱ्या दिवशी तो तीन दिवसांचा सत्संग होता दोन दिवस तर खूप चांगले झाले तिसऱ्या दिवशी सत्संग करून तो काय करत असे त्याचा नंबर यायचा सगळ्यात आधी तो सत्संग करून उठून जात असे त्याला एक खोली दिली होती आश्रमात तिथे जाऊन आपला रेस्ट करायचा चौधरी समजत असे स्वतःला लक्ष्मी लख्मीचंदाप्रमाणे आता ते काय झालं तो उठून गेला आणि झोपला त्याच्या पोटात दुखू लागलं आता श्रोते पण बहुतेक उठून जात असत वीस तीस बाकी राहत असत दुसरे आपले थोडे बहुत ऐकून तेही नंतर उठून जा तर अशा पद्धतीने चाललं होतं सगळं त्याच्या पोटात दुखू लागलं त्या ब्रह्मज्ञानीच्या आणि तो आरडाओरडा करू लागला हाय मी मेलो हाय मी मेलो आणि गडबडा लोळत बसला आता त्याच्या सोबत जो दुसरा एक जण होता तो कार घेऊन आला त्या कारमध्ये घालून त्याला घेऊन गेले दोघे तिघे जिंदच्या जवळ एका हॉस्पिटलमध्ये दोन वाजता त्याला आणलेलं होतं आणि सहा वाजता त्याची ट्रीटमेंट वगैरे झाल्यानंतर परत घेऊन आले मग त्याला शांती मिळाली पोटाचं दुखणं बरं झालं आता तो आला ना जेव्हा तेव्हा सारे बाबाजी उठून उभे राहिले ते प्रवचन करता ज्यांचं मार्केट डाऊन झालं होतं ते तर ह्या शोधातच होते की ते कधी जातील याचा मूर्खपणा समोर येईल तर तो गाडीतून उतरून जसा आपल्या खोलीकडे जाऊ लागला तशी जा बाळंतीण चालते हळूहळू पावलं टाकत कारण की पोटात दुखत होत त्याच्या तर त्यातला एक ज्याला आमंत्रित केलेलं होतं त्या लेक्चरसाठी तो पुढे येऊन म्हणाला की अरे ब्रह्मज्ञानी रात्री का ओरडत होतास पीडा तुला थोडीच होत होती ती तर त्या पोटाला होत होती भोगू द्यायचंस कशाला गेलास धक्के खायला तिकडे गोष्टी करतोयस तर तो म्हणाला चुप बस चल आपलं काम कर आता त्याचं पितळ उघड पडलं तर तीच स्थिती आपले बृहस्पती जी देवतांचे गुरु आहेत त्यांची झालीय म्हणतायत सुखाच्या अभावात देखील आनंदाचा अनुभव घ्यायला हवा पोटात दुखत असेल ओरडून मरेल माणूस पाय मोडला असेल सांगा कसा काय सुखाचा अनुभव मिळू शकतो उपचार होतील त्यावर ज्या कारणाने दुःख आहे त्याचं समाधान मिळेल तेव्हा ते सुख अनुभव होईल हे तर विचार ऐकले आपण पहा पुन्हा ऐका दोन सेकंद हे तेच पुन्हा देवी भागवत आपल्याला दाखवतोय हो श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे याच्या पाचव्या स्कंधात हे दोनशे ब्याऐंशी पानावर आपण इथून वाचलं की व्यासजी म्हणतात की देवराज इंद्राचं म्हणणं ऐकून बृहस्पतीजी त्यांना म्हणू लागले बृहस्पतीजी देवतांचे गुरु आहेत प्रारब्ध कर्माचा अभाव भोगल्याशिवाय होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे आर्य संपूर्ण देवता तुझे सहाय्यक आहेत तू स्वतः देखील बुद्धिमान आहेस तरी देखील जे घडणार आहे ते घडणारच आहे तू त्याला टाळू शकत नाहीस अशा स्थितीत सुख आणि दुःखाची चिंता करू नये महाभाग दुःख आणि सुख हे दोन्ही क्रमशः पुण्य आणि पापाच्या क्षयाचे सूचक आहेत वा किती मोठी थेअरी की सुख तुला प्राप्त झालं आहे तर तुझ्या पुण्याचा नाश होतो आहे आणि जे दुःख तू भोगतो आहेस त्याने तुझ्या पापांचा नाश होईल हे तर कोणी सामान्य माणूस देखील सांगू शकेल तुझी काय गरज आहे म्हणून विद्वान पुरुषांनी आचरले पाहिजे की सुख नसताना देखील सर्वथा आनंदाचा अनुभव घ्यावा मला तर हे कोणी लहान बाळक वाटू लागले टँ टँ करते ते हे तर तुम्हाला महर्षी दिसतायत अजूनपर्यंत आता पहा दोनशे बेचाळीस पानावर आता त्या राक्षसांचे गुरु म्हणजे प्रल्हादाच्या गुरूंची भेट तुम्हाला घडवतो ते काय विचार मांडतात हे पहा हा आहे चौथा स्कंध तो आपण वाचला पाचवा स्कंध हा आहे चौथा स्कंध ह्या दोनशे त्रेचाळीसाव्या पानावर व्यासजी म्हणतात प्रल्हादाचं म्हणणं ऐकल्यानंतर शुक्राचार्य ज्ञानदृष्टीने वा वा वाटज केला ज्ञानदृष्टीने सर्व काही पाहून प्रसन्न झाले त्यांचा चेहरा प्रसन्नतेने भरून गेला ते दैत्यांना म्हणाले दानव तुम्ही माझे यजमान आहात यजमान म्हणजे भक्त आहात तुम्ही ना घाबरलं पाहिजे ना पाताळात गेलं पाहिजे आपल्या सत्य मंत्राच्या प्रभावाने मी तुमचं रक्षण करीन धर्माच्या मर्मज्ञ महाशयांनो प्राचीन काळापासून ब्रह्माजींच्या मुखातून मी जी गोष्ट ऐकली आहे ती सांगतो ऐका हे वचन अतिशय हितकर सत्य आणि अटळ आहेत त्यांनी सांगितलं होतं घडणाऱ्या गोष्टी या अवश्य घडतातच धर्तीवर असा कुणीही सुयोग्य पुरुष नाहीये जो प्रारब्धाला निष्फळ बनवण्यास समर्थ असेल विपरीत काळामुळे आता तुझी शक्ती क्षीण झाली आहे म्हणून एकदा तरी तुम्हाला देवांकडून पराभूत होऊन पाताळात जावंच लागेल काळ नेहमी बदलत राहतो काही दिवसांपूर्वी तू सम्राट राहिला आहेस आता पहा यांची काय कमाल आहे असे होतो साधे भोळे आपण व्यासजी म्हणतायत की प्रल्हादाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना प्रल्हादजी म्हणाले होते आमचं रक्षण करा मला या देवतांकडून पराभूत होऊन पाताळात न जावे लागो ही समस्या मांडली होती प्रल्हादजींनी तर शुक्राचार्य म्हणतायत आपल्या ज्ञानदृष्टीने पाहून आणि असं म्हणू लागला ते म्हणाले तू माझा यजमान आहेस न तू घाबरलं पाहिजेस न पाताळात जायला पाहिजेस माझ्या सत्यमंत्रांच्या प्रभावाने मी तुमचं रक्षण करीन तुम्हाला या पाताळात जाऊ देणार नाही आणि देवतांकडून पराभूत होऊ देणार नाही आणि नंतर लगेचच सूर बदलला गियर बदलला धर्माच्या मर्मज्ञ महाशयांनो प्राचीन काळापासून ब्रह्माजींच्या मुखातून मी जी गोष्ट ऐकली आहे ती सांगतोय ऐका हे वचन अतिशय हितकर सत्य आणि अटळ आहे त्यांनी सांगितलं होतं घडणाऱ्या गोष्टी या अवश्य घडतातच धर्तीवर असा कोणी सुयोग्य पुरुष नाही जो प्रारब्धास निष्फळ म्हणजे नाश करणारं बनवण्यास समर्थ असेल विपरीत समयामुळे आता तुझी शक्ती या क्षणी क्षीण झाली आहे भक्ती संपली आहे म्हणून एकदा तरी तुम्हाला देवांकडून पराभूत होऊन पाताळात जावंच लागेल आणि इथं काय म्हणतायत हे पहा तुम्ही घाबरता कामाने तुम्हाला पाताळात नाही जाऊ देणार आपल्या सत्य मंत्रांच्या प्रभावाने मी तुमचं रक्षण करेन आणि इथं म्हणतो की एकदा तरी जायलाच लागेल मग तू काय करणार सांग हे ऐकत होतो आपण आजपर्यंत महर्षींची पदवी प्राप्त केली आणि गुरु बनतायत निरंजन दन तेरा दरबार बार निरंजन दन तेरा रादर बारे हो तनेक नान्याय विचार जहां पर तन्य न्याय विचार वैसा ओढ़े मूल मूल खासा गल मोतियों के आर वैसा ओढ़े मूल मूल खासा गल मोतियों के हार पति भ्रता को खादी सूखा नर्स आहार निरंजन दन तेरा दरबार निरंजन दन तेरा दरबार जहाँ पर तनिक न्याय विचार इन पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़ पाखंडी की पूजा जग में संत को कह लबाड़ अज्ञानी को परम विवेकी ज्ञानी को मूड गवार निरंजन धन तेरा दरबार जहां पर तनिक न न्याय विचार कह कबीर सुनो भाई साधो या सब उलटा व्यवहार कहे कबीर सुनो भाई साधो या सब उलटा व्यवहार ये झूठा बतावे इन झूठों का एतबार निरंजन धन तेरा दरबार निरंजन धन तेरा दरबार जहा पर तनेक विचार। आता पुण्यात तुम्हाला वेद दाखवतो वेद काय सांगतात कि परमात्मा घोर पापांचा नाश करतात प्रारब्धाचा जसं परमेश्वर कबीरजींनी सांगितलंय आपल्या सच्चिदानंद घन ब्रह्मांच्या वाणीमध्ये जब ही सतनाम हर्दे दरो, पाप को पुराण घास परमात्मा म्हणतायत की ह्या सतनामाने हा जो मंत्र मी तुम्हाला देईन याने तुमच्या सर्व पापांचा नाश होईल संचित सुद्धा प्रारब्धातील सुद्धा आणि क्रियामान पण तुमचे नष्ट होऊन जातील कारण ज्ञानामुळे पाप कोणी करणार नाही आणि तरीही काही कारणाने इच्छेनं ना मारलं नाही परंतु इच्छेविना मेलं तर कबीर साहेबजी म्हणतायत की त्याने पाप नाही लागत आपल्याकडे तो साबण पाणी हे सतनाम आहे काही कारणाने अज्ञानपणाने काही चूक झाली तर या मंत्राने ते साफ होऊन जात आता तुम्हाला दाखवतो यजुर्वेद काय सांगतायत त्या परमक्षर ब्रह्मचं महात्म्य लिहिलं आहे की ते घोर पापाला देखील नष्ट करत आणि हीच स्थिती त्या नकली महर्षी दयानंदांची होती आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे पुण्यातत्म्यानं हा महर्षी दयानंद बड्या मारत होता या कलियुगामध्ये आणि यांची विचारधारा तीच होती जी या अन्य ऋषींची होती ज्यांचे तो खंडन करू इच्छित होता हे पहा त्यांचे अनुभव त्याच्या सर्व जीवनात त्याने जे केले ज्याचा विचार केला आणि जे तो समजला वेदांना सत्यार्थ प्रकाशमध्ये लिहून गेला तो ही थोडीशी दाखवतो झलक हा सत्यार्थ प्रकाश आहे महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा लिहिलेला हे कुठून छापलं आहे कोणी प्रकाशित केलं आहे यात पहा वेदांचं प्रमाण दिलं आहे की मी हे वेद आदी सर्व सद्ग्रंथांमधून प्रमाण घेऊन सत्यार्थ प्रकाशची रचना केली आहे महर्षी दयानंद म्हणतो आहे वेद आदी विविध प्रमाणे समन्वित श्रीमत् परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित महर्षी दयानंदांद्वारा हे वेद इत्यादी ग्रंथांमधून प्रमाण घेऊन लिहिलं आहे जे काही लिहिलं आहे ते वेदांच्या अनुसार आहे हा बोलण्यामागचा अर्थ आहे हे इथून प्रकाशित आहे आणि छापलंय कुठून आचार्य प्रिंटिंग प्रेस दयानंद मठ गोहाना मार्ग रोहतक मधून आता याच्या सातव्या समुल्लासमध्ये हे पहा वा वा हा सप्तम समोल्लास आहे एकशे त्रेसष्ट पानावर आणि हा सत्यार्थ प्रकाश आहे इथे पहा कुणी प्रश्न केला की ईश्वर आपल्या भक्तांच्या पापाला क्षमा करतो अथवा नाही उत्तर नाही कारण की ज्या पापास क्षमा दिली तर त्याचा न्याय नष्ट आणि सर्व मनुष्य महापापी होतील कारण त्यांना पाप करण्यास उत्साह आणि निर्भयता वाटेल जसा कोणी राजा अपराध्यांच्या पापास क्षमा करेल तर ते अधिकाधिक अपराध व पाप करू लागतील आणि जो अपराध करत नाही तो देखील अपराध करण्यास घाबरणार नाही यासाठी प्रत्येक कर्माचं यथायोग्य फळ देणं ईश्वराचं काम आहे क्षमा करणं नाही यांच्यामध्ये बुद्धी तर नव्हतीच हा तर त्याच कॅटेगरीतला होता जे हे ऋषी महर्षी होते त्याच कुळातला होता ब्राह्मण वर्गातला परंतु त्या पुराणांपेक्षाही अधिक अज्ञान पांघरून आणि याने याला सत्यार्थ प्रकाशरूपी बाटलीत टाकलं आहे त्या अडाण्याने आणि आपण यास अजूनपर्यंत समजू शकलो नव्हतो आता पहा मागे पंजाब प्रांतामध्ये दहशतवाद पसरला होता तरुण मुलं कोणीतरी भ्रमित केल्याने अपराधी बनले होते मग या भारत सरकारने त्यांना सांगितलं होतं की भाई ज्याने जे अपराध केले असतील ते केले आता जी व्यक्ती यापुढे कोणताही अपराध न करण्याची शपथ घेईल आणि मुख्य प्रवाहात येईल तर त्याच्यावरचे सर्व खटले मागे घेतले जातील आणि असंच झालं होतं आणि नंतर पहा मग कशी शांती झाली तर याची कुठल्याच प्रकारे थिअरी ठीक नाहीये की हा म्हणतो जर कोणी राजा अपराध्याचा अपराध क्षमा करेल तर कोणीही घाबरणार नाही दुप्पट पाप करतील अध्यात्मिक मार्ग असाच आहे अज्ञानाने ज्याच्याकडून चुका होतील त्या त्या मुलांप्रमाणे आहेत जे दहशतवादात सामील झाले होते अज्ञानीपणाने आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तर आपण चुकीचं करत आहोत मुख्य प्रवाहात आलो तर शांतता निर्माण होईल मग ते सभ्य समाजात पुन्हा आले आणि सभ्य बनले अशाच प्रकारे आपण सर्व अज्ञानीपणाने जे पाप केलं कुणी मांस खाल्लं कुणी चोरी केली फसवणूक केली अजून काही चुका केल्या त्या अज्ञानीपणाने आणि एखाद्याच्या कुसंगतीमुळे झाल्या आता आम्ही मुख्य प्रवाहात येऊ आणि भगवंत आमचे सर्व खटले मागे घेईल जब ही सतनाम हरदय की पडे पड गासी आणि हे तर त्याचं प्रॅक्टिकल हे देखील खोट ठरलं या सांसारिक दृष्टिकोनातून ज्याने याचं उदाहरण दिलं आणि आता वेद फेल करतील यांच्या या अज्ञानांच्या थिअरीला वेद सांगतात परमात्मा घोर पापाचा देखील नाश करतात हा पहा हा यजुर्वेद आणि याचा अनुवाद देखील या दयानंदजींनी करून ठेवला आहे प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दोन पॉईंट पाच महर्षी दयानंद भवन रामलीला मैदान नवी दिल्ली इथून मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स पंधराशे दहा हाऊस दर्यागंज नवी दिल्ली महर्षी दयानंद सरस्वतीकृत यांनी अनुवाद केलाय याचा ही इज नॉट रायटर ऑफ वेदाज हे वेदांचे लेखक नाही आहेत वेदांचा अनुवाद करतात हे फक्त महर्षी दयानंदजी हे पहा हा पहा आठव्या अध्यायाचा तेरावा मंत्र हा आहे अध्याय आठ यजुर्वेद अष्टमोध्याय दोनशे एकेचाळीस पानावर इथे आहे हा तेरावा मंत्र आणि याचा अनुवाद यांनी केला आहे इथे दोनशे बेचाळीसाव्या पानावर यजुर्वेद दोन पान हे दोनशे बेचाळीसावं पान हा अर्थ आहे हे सर्वांवर उपकार करणाऱ्या हा मित्र अर्थ याने गोंधळवण्यासाठी लिहिला आहे हे परमेश्वरासाठी आहे याने सत्यार्थ प्रकाशमध्ये स्वतः सांगितलं आहे पहिल्या अध्यायामध्ये की सर्वांना सर्वांचा हितकारी असल्यामुळे परमेश्वराचं नाव मित्र आहे आपण इथे परमेश्वर म्हणू हे सर्वांवर उपकार करणाऱ्या परमेश्वरा दान देणाऱ्यांच्या अपराधांचा विनाश करणारा आहेस म्हणजे जो दान देतो त्याच्या प्रारब्धात जे पाप असेल त्याचा नाश करणारा आहेस म्हणजे काही अशी पापं आहेत जी दानाने नष्ट होतात काही अशी पापं असतात जी आपल्या सेवेने नष्ट होतात काही अशी पाप असतात जी स्वाध्यायाने नष्ट होतात काही अशी पाप असतात जी केवळ सतनामानेच इतर कशानेही नाही परंतु सतनामानेच नष्ट होतात इथे लिहिलं आहे की दान देणाऱ्या त्याच्या प्रारब्धातील पापाला नष्ट करणारा आहेस वेद सांगतायत भगवंताचा महिमा सामान्य मनुष्याने केलेल्या अपराध एन सहा म्हणजे अपराधाचा विनाश करणारा आहेस क्षमा करणारा आहेस आणि पित्याने केलेल्या विरोधी आचरणाचा उत्तम प्रकारे हरणारा आहेस म्हणजे नाश करणारा आहेस अवयजनम म्हणजे नाश करणे आणि आत्मकृतस्य म्हणजे स्वतः केलेल्या एनसहा म्हणजे पापांचा अवयजनम म्हणजे दूर करणारा नाश करणारा अवयजनम म्हणजे नाश करणारा एनसहा ऐनसहा अधर्मातल्या अधर्माचा म्हणजे घोर पापाचा नाश करणारा आहेस आणि हे जाणणारा मी काहीही अधर्माचरण करतो किंवा केलं केलं करतोय किंवा करेन ते तर म्हणतात पहिल्यांदा ज्यांनी केलंय आणि आत्ता करत आहे आणि पुढे देखील मी करेन अज्ञानीपणाने आणि जे काही करत आहे त्या सर्वांचा एन सहा म्हणजे पापाचा दुष्टाचरण नाही एन सहा आम्ही सर्व काही वाचू शकतो हे देखील वाचू शकतो संस्कृतमध्ये कारण नागरी लिपी आहे एन सहा म्हणजे पाप आहे पुढे म्हणतात त्या सर्वस्य म्हणजे सर्व सहा म्हणजे पापाच्या अवयजनम म्हणजे नाश करणारे तुम्ही आहात परमात्मा म्हणत असत वेद बेद पड़ है जो प्राणी आता पुण्यात ना तर व्यासांना ज्ञान ना, ना ब्रह्माजींना ज्ञान वेदांच नाहीतर अशी भाषा कशी केली असती शुक्राचार्यजी म्हणतात की मी ब्रह्माजींकडून ऐकलं होतं कोणीही पापकर्माचा प्रारब्धाचा नाश करू शकत नाही जे दुःख आहे ते तर भोगावंच लागतं आणि ना बृहस्पतीजींना ज्ञान आणि हा नकली महर्षी दयानंद तर कुठेतरी भांग पिऊन पडलेला असतो दंड पेलत बसलेला असतो आता पुण्यात यांना गुरु नाही मिळाले कोणते गुरु गीतेच्या अध्याय नंबर चारच्या चौतीसाव्या श्लोकात सांगितला आहे गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन परमात्म ज्ञान त्या तत्वज्ञानास ज्यात परमात्म्याविषयी जाणकारी दिली आहे त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे आणि ते तुला या परमात्म्याचं ज्ञान देतील यजुर्वेद अध्याय नंबर चाळीसच्या श्लोक नंबर दहा मध्ये सांगितला आहे की कोणी परमात्म्यास निराकार म्हणतो जो जन्म घेत नाही असंभवात कोणी त्याला संभवात म्हणतात की जो अवतार रूपात जन्म घेतो तर परमात्म्याचं यथार्थ ज्ञान तत्वदर्शी संत देऊ शकतात त्यांच्याकडून ऐक म्हणजे गीता ज्ञानदाता तोच आहे वेद ज्ञानदाता ही तोच ब्रह्म आहे तो म्हणतो की मी त्या आध्यात्मिक ज्ञानाशी पूर्णपणे परिचित नाही ते तर तत्वदर्शी संतच सांगू शकतील ते जगद्गुरु तत्वदर्शी संत सांगतील त्यांच्याकडून ऐका आणि ते ना ब्रह्माजींना भेटले ना व्यासजींना भेटले आणि ना बृहस्पतीजींना भेटले ना शुक्राचार्यजींना भेटले तर परमात्मा मनुन हे वेदांपासून अपरिचित राहिले गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी समझेनुसार रहे अज्ञानी। गुरु बिन गुरुबिन का काहून पाया ज्ञा जो थोथा बुस छड़े मूड किसान आता क्या संगता है योगन, योगन की वासना आडे निर्मल कैसे हो तिर वो संत लगे ना काने आता परमात्मा का संगता है समझा है तो सिर धर पाओ बहर नहीं रे ऐसा दाव ਇਹ ਸੰਸਾਰ ਸਮਝਦਾ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦਾ ਸਾਮ ਦੁਪਹਿਰੇ ਨੂੰ ਗਰੀਬ ਦਾਸ ਇਹ ਵਕਤ ਜਾਤ ਹੈ ਰੋਵੋਗੇ ਇਸ ਪਹਿਰੇ ਨੂੰ ਬੋਲੋ ਸਤਿਗੁਰ ਦੇ ਜੈ ਹੋ ਬੰਧੀ ਛੋੜ ਗਈ ਸੋਹ ਸਤਿਗੁਰਾਂ ਪਾਤਸ਼ਾਹ ਜੀ ਹਾਰਿ ਜੀ ਹੋ ਪੂਰਨ ਬ੍ਰਹਮ ਪਰਮ ਅਕਸ਼ਰ ਬ੍ਰਹਮ ਸਾਰਿਆ ਸ੍ਰਸ਼ਟੀ ਚੈ ਰਚਨ ਹਾਰ कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने आपण हा सत्संग ऐकण्यासाठी पोहोचू शकलात ज्या पुण्यात्म्यांवर परमेश्वराची विशेष कृपा असते जो युगायुगांच्या पुण्य कर्मांनी युक्त असतो तोच प्राणी संतांच्या दर्शनार्थ पोहोचू शकतो परमात्मा मनता कबीर दर्शन संत का परमेश्वर आव याद में वाहे घड़ी ही बाकी का समय बर्बाद कबीर दर्शन संत का साहेब आव याद लेखे में वाहे घडी बाकी का बादू। परमात्मा सांगतायत की जेव्हा तुम्ही संतांकडे जाता संतांच्या दर्शनार्थ पोहोचता तेव्हा तिथे भगवंताची आठवण करून दिली जाते कबीर दर्शन संत का मुख पे बसे सुहाग और दर्श उन्हीं को होत है जिनके पूर्ण भाग परमात्मा मनता सूता संत जगाइए सूता संत जगाइए वो करे राम का जाप ये तीनो सूते भले हे सा और सांप साकट परमात्मा सांगत आहेत साधु संत भक्त कोणी जर तुम्ही सुता जागवत असाल तर धन्यवाद मानतात कारण की साधू संत मजबुरीने झोप घेतात स्मरण करता करताही त्यांचा डोळा लागतो निद्रा येते त्याचही त्यांना वाईट वाटतं त्यांना कोणी उठवतो जाग करतो कोणत्याही कारणाने तर ते उठल्या उठल्याच बोलतील सतसाहेब सत्साहेब सतसाहेब भाई सत्साहेब जे साकट असतात जे परमात्म्याच्या आसपास सुद्धा नसतात कोरेकू शब्द घुमवतात भक्ती स्वतः करत नाहीत दुसऱ्यांनाही करू देत नाहीत जर त्यांना तुम्ही झोपेतून जाग कराल मनातल्या मनात चार शिव्या देईल आणि जर तुम्ही सापाला झोपेत छेडाल तर तो उठताच डंख मारेल जर सिंहाला छेडाल बाघाला तर तो फाडून खाईल तर यासाठी परमात्मा सांगतायत की झोपलेल्या संताला जाग करा तो तर आभार व्यक्त करेल भक्तांचे की बाबा धन्यवाद झोप आली होती आणि उठताच रामाच नाव स्वतःही घेतील आणि समोरच्यालाही ऐकवतील म्हणतात की हे तिघे झोपलेलेच चांगले सिंह साकट आणि साप त्यांना कधी छेडू नये नाहीतर महागात पडेल कबीर आप राम कहे ता कवावे। आता जस विशेषत हिंदू धर्म कोणी सकाळी सकाळी चालता फिरता रस्त्यात भेटतो तर काय म्हणतात राम राम तर समोरचा चार वेळा म्हणेल राम, राम 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 भाई राम राम आता एकतर त्याने आठवण दिली त्यावर दुसऱ्यानेही दोन तीन वेळा म्हटलं त्यामुळे आठवणीत राहील तो परमात्मा त्याची आठवण ताजी होऊन जाते आता जसं आपण बोलतो सतसाहेब तर दुसराही म्हणतो सतसाहेब 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 भाई सतसाहेब भगतजी तर या प्रकारे सांगतात कबीरजी आप राम कह ओरा राम कहावय और जामना उचरे तामुख कवावे जसं कुणी ऐकलं नाही सतसाहेब बोललेलं आणि परत म्हणाला सतसाहेबजी सतसाहेब भगतजी सतसाहेब भाई आणि मग तो असं म्हणेल की अरे मी ऐकलंच नाही सत्साहेब सतसाहेब तर हे अशा प्रकारचे जे कोडवर्ड बनवून ठेवले होते संतांनी ते काही खोटे नव्हते कारण परमात्म्याची आठवण मनात राहणं सुद्धा एक मेडिटेशन असतं हे संतांचं मेडिटेशन आहे परमात्म्याची आठवण कायम राहील तर तुम्ही इथे सत्संगाला येता दोन दिवस आधी तुमचं मेडिटेशन विशेष सुरू होतं कसं होतं अनेक जणांचं तर एक आठवडा आधी सुरू होतं जसं कोणाला तर आपल्या सुट्टीची ॲडजस्टमेंट करायची असते तर किती दिवस आधी ते विचार करू लागतात कशी सुट्टी मिळेल कसं होईल सत्संगाला जायचंय कंपल्सरी तर ते झालं मेडिटेशन सुरू भगवंताची आठवण विशेष येते असं जसं कोणी घरात एकानेच नाम घेतलं आहे तिघा चौघांनी नाम घेतलेली नाहीत तर ज्याने उपदेश घेऊन ठेवलाय त्याला तर कळून चुकलंय की बाई की ही हजेरी जर तिथे नाही लागली तर सगळी हजेरी व्यर्थ आहे तर तो काय करतो की आपल्या घरातील लोकांबरोबर एका वेगळ्या पद्धतीने विशेष डील करतो सगळे नाराज होतात कामांना आपल्या कामांनाही पटापट मार्गी लावतो आणि हा विचार करतो की जाताना घरातील कोणी सदस्याने अडवू नये ही चिंता विशेष असते तर अशा प्रकारे तुम्ही जे इथे पोहोचता परमात्म्याच्या दरबारात खूपच पुण्यकर्मी प्राणी असता तुमच्या पुण्यकर्मांची कोणी गणना करू शकत नाही त्याचा कोणी अंदाज लावू शकत नाही आजच्या या घोरकलियुगात तुम्हाला परमात्म्याची ओढ आणि परमात्म्याची ओढ असणाऱ्या पुण्यकर्म्यांची काही कमी नाही अजून अनेक आहेत परंतु त्यांना मिळाला नाही येतो सतमार्ग सत्याचा रस्ता नाही मिळाला तर पुण्यात्म्यांनो तुमच्यावर देवाने कलम तोडून ठेवली आहे मनुष्य जीवन आणि हा प्राईम टाईम जो भक्तीचा बंदी उठवली भगवंताने त्या सर्व मंत्रांना सार्वजनिक करण्यावरील मूळ ज्ञानाला आता सार्वजनिक करायचा सा परमात्म्याचा आदेश आहे हे आधी लपवून ठेवलं होतं जे आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं परमात्म्याने यासाठी गुप्त ठेवलं होतं की जे अज्ञानी आहेत अजाण जे काळाने प्रेरित ऋषी महर्षी संत मंडलेश्वर ब्राह्मण पंडित आणि हे रोज वेद वाचतात नित्यपाठ गीतेचा करतात स्वाध्याय करतात आणि पुराणांची गाठोडी बांधून फिरतात यांना कोखचा पत्ता नाही त्यामुळे जर हे ज्ञान या आधी डिस्क्लोज झालं असतं आजपासून पन्नास शंभर वर्षांपूर्वी दोनशे सहाशे वर्षांपूर्वी तर हे नकली संत पंथवाले पण याच ज्ञानाचा ढोल वाजवताना ढिंडोरा पिटवताना दिसले असते आणि ह्या ज्ञानाला भलेही कुणी दासाचं पुस्तक वाचून आणि सीडी वगैरे पाहून विद्वान समजू लागले आणि वेगळं असं स्थान बनवून जर कोणी बसला आणि शिष्यही जोडू लागला तर त्यातून काही लाभ होणार नाही कारण की तो अधिकारी नाही ना तो अधिकारी सत्संग करण्याचा ना तो अधिकारी उपदेश देण्याचा नाम देण्याचा तर ज्या कारणाने त्यांच्याकडून हे ज्ञान ऐकणंही व्यर्थ त्यांच्याकडून उपदेश मिळाला तरी जीवन व्यर्थ कारण ते अनधिकारी आहेत आता पुण्यात्म्यांनो एक ड्रायव्हिंग लायसन्स जरी बनवायचं असेल तरी तिथेही संबंधित अधिकाऱ्याची सही लागते तेव्हा ते चालतं आणि आपल्याला तर जीवनाचा सौदा करायचाय मग हे डुप्लिकेट आणि नकली लायसन्स बनवायचं हे नाम घेऊन फिरलं नकली लोकांकडून तर जीवन व्यर्थ होईल आपलं परंतु हे कधी समजेल जेव्हा त्याचं निरीक्षण होईल ओरिजिनल आणि डुप्लिकेट संत आणि त्यांचे मार्ग यांचा जेव्हा आपण त्या भगवंताच्या दरबारी जाऊ सफरीवर हा संसार सोडून तेव्हा रस्त्यात चेकिंग होईल मग हे डुप्लिकेट आणि नकली असली हे सगळे समोर ठेवले जातील तेव्हा ते, ते बनवणारेही मार खातील हे नकली संतही उलटे टांगले जातील आणि शिष्यांची तर दुर्गती होणारच होणार कारण त्यांनी तर आपलं जीवन हरवलं तर पुण्यात्म्यांनो जर आधी हे उघड झालं असतं ज्ञान ते सांगत राहिले असते पण त्यातून लाभ नव्हता होणार आता परमात्म्याने एवढा जास्त वेळ खेचला तीन युग सोडून दिली परमात्म्याने कारण त्यावेळी हे प्राणी जास्त सुखी होते सतयुग त्रेता द्वापार मध्ये मानव शरीरात प्राणी घोर दुःखी नव्हता शरीर असायचा चांगले संस्कार असायचे त्यांचे आणि ज्या कारणाने काहीही साधना ते करत असत आणि ते तर विचार करत की जी काही साधना उपासना आपण करत आहोत याचमुळे आपल्याला हे लाभ मिळत आहेत पण ते लाभ होते त्यांच्या मागच्या पुण्याचे मागच्या संस्कारांचे जसे आम्ही हा दास हनुमानजींचा पुजारी होता आणि खट्टू हे बाबा श्यामजींचा परंपरागत पुजारी भगवान श्रीकृष्ण आणि रामावर तर अर्पण होतो विष्णूला भगवान शंकरांचाही पॅरल सन्मान करत होतो आणि जो काही घरात आनंदाचा प्रसंग व्हायचा जसं आम्ही शिक्षण घेत होतो पास होत होतो तर विद्यार्थ्याचा तर सगळ्यात मोठा मोठा वाटा आहे तो यशस्वी होतो पास होतो परीक्षेमध्ये तेव्हा मा आभार मानले जात कुठून सुरू करत आभार मानणं बाबा श्यामजींची जय हो हनुमानजींनी पास केलं मग कृष्णाची आठवण आली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पास केलं मग जशी नोकरी लागली तर भगवान विष्णूजींची बाबा श्यामजींची म्हणजे भगवान शंकरजींची मोठी दया झाली आणि छोटी मोठी पूजा पण आम्ही करत असू हनुमान चालिसा करत होतो आणि हे काही मंत्र त्यांचा पण जप करत असू ओम नम शिवाय इत्यादींचा जो ऐकला त्याचा रट्टा जो काही मंत्र कोणाकडून -कुण ऐकला की त्याचा रगडा लावायचो कारण ज्ञान तर नव्हतंच आणि आम्ही असा विचार करत होतो की ही जी साधना मी करतोय त्यामुळे भगवान मला हे लाभ देत आहेत आमच्या ह्या पूजेने लाभ होत आहे हनुमानजींचं व्रत ठेवत असे मंगळवारचं इष्टधामांवर जात असे आता या भगवंताच्या तत्वज्ञानाच्या उजेडाने लक्षात आलं की हेतर पूर्व हे तर आमच्या पूर्वजन्मीचं प्रारब्धच प्रफुल्लित होत होतं आणि हे भगवान काहीच करू शकत नाहीत ना हे आमच्या भाग्यात बदल करू शकत कोणत्याही प्रकारचं परिवर्तन हे करू शकत नाहीत ना हे दुःख निवारण करू शकत आणि नाही हे कोणतं सुख देऊ शकतात आणि ना हे दुःख देऊ शकतात ना हे सुख देऊ शकतात कारण की इथलं विधान आहे की जसं कर्मप्राणी करेल त्याला तसंच फळ भोगावंच लागेल हे कंपल्सरी आहे जसं रात्रीच्या सत्संगात तुम्हाला सांगितलं होतं आणि या सर्व महापुरुषांचे विचार दाखवले होते ब्रह्माजींपासून व्यासजी बृहस्पतीजी शुक्राचार्यजी एक ते नकली महर्षी दयानंद सत्यार्थ प्रकाशमध्ये या सर्वांचा एकच विचार एकच सिद्धांत होता अज्ञान सिद्धांत होता वेदांच्या विरुद्ध यांचं ज्ञान होतं कारण वेद यांना समजलेच नाहीत कारण काय होतं ગુરુ બિન કાહુ સમજે ગુરુ નહી બ્રહ્માજીના ગુરુ મેળલે ના અન્ય ઋષિ મહેર્ષીના ગુરુ મેળલે અને ના બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશુ કોણ ગુરુ કોણ સંત जे गीतेच्या अध्याय क्रमांक चार मधील श्लोक क्रमांक मध्ये ज्या तत्वदर्शी संतांच्या विषयी सांगितलं आहे आणि ज्या कारणाने हे तत्वज्ञानाला अपरिचित राहिले आणि आपले आपले अंदाज लावून आपल्या अनुयायांना हाच काळाचा सिद्धांत दृढ करत राहिले काळाचा सिद्धांत काय आहे की जो जसे कर्म करेल तसेच त्याला भोगावे लागतील दयाळचा सिद्धांत आहे कबीर परमेश्वर विधान की कि घटे बधे नद्ना लिखे जो लेख सच्चा सतगुरु मेटकर उपर मारे मासा घटे निल बधे म्हणजे कोणी जरासही परिवर्तन करू शकत नाही तुमच्या प्रारब्धात प्रारब्ध ते असतं जे तुमच्या जन्माच्या वेळी पूर्वीच निर्धारित केलं जात असतं तुमचे संचित संचित म्हणजे तुमचं डिपॉझिट पुण्य आणि पाप आहे भगवंताच्या दरबारी त्याची ॲव्हरेज घेतली जाते ज्यांची पापं घोर आहेत त्यांना त्यांच्या प्रारब्धात दुःख अधिक आणि ज्यांची पुण्य अधिक आहेत तर त्यांच्या प्रारब्धात सुख अधिक इथली नकली सुख तर त्यांचा ऍव्हरेज रेशो काढला जातो तर असं पन्नास टक्के जसं पुण्य घेतलं पन्नास टक्के पाप आता पाप आहेत अरब खरब आणि पुण्य आहेत वीस तीस तर वीस तीसची जी पुण्य आहेत ती फिफ्टी पर्सेंट दहा होतील अरब खरबचं पन्नास टक्के घ्यावं लागेल आणि मग त्याला सरासरी प्रमाणात वाटावं वा लागेल तर या प्रकारे आपण प्रारब्धाच्या आधारे सगळं जीवन व्यतीत करतो त्यात काही बदल होऊ शकत नाही हा मग तत्वदर्शी संत भेटतात कबीर परमेश्वरांची जी कृपापात्र संत किंवा परमेश्वर स्वत येतात केवळ त्याच वेळी हे परिवर्तन संभव असतं त्यासाठी म्हटलंय की मासा घटे नातील वधे मासा एक ग्रॅम पेक्षाही कमी असतो मासा घटे नातील वधे विदना लिखे दुलेख और सच्चा सतगुरु मेठ कर उपर मार दे मेख म्हणजे कायमसाठी संपवून टाकणं प्रारब्धामधील त्या संकटांना जी पाप तुमच्या नशिबात लिहिली आहेत त्यांना छाटून टाकून फॉरएव्हर सही मारून टाकेल आता हे तुला भोगावं लागणार नाही तर ज्या कारणाने आपण तो तत्वदर्शी संत ना मिळाल्याने या सर्व ऋषी महर्षी ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा विचलित राहिले चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार आपलं नाव विजय गणेश शेळके आपण कुठून आलात मी जालना जिल्हा जालना महाराष्ट्र आपण काय करत आहात माझं शिक्षण बी एस सी झालं आहे सध्या मी ट्रान्सपोर्ट आणि रिअल इस्टेटचा बिझनेस करतो संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मी सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये हिसार ठिकाणी घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सर संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आमचा परिवार व आम्ही सगळे कोणती साधना करत होतो यापेक्षा कोणती साधना करत नव्हतो हे विचारलेलं जास्त बरं कारण तेहतीस करोड देवतामध्ये असं कुठलीच देवता दे आम्ही सोडली नव्हती की ज्यांच्या आम्ही साधना करत नव्हतो पार ब्रह्मा विष्णू महेशपासून देवी गणपतीपासून वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळे वेग पंथ या सगळ्यांमध्ये आम्ही भक्ती साधना करायचो जसं की स्वामी समर्थांचा एक पंथ आहे महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित आहे दिंडोरी प्रणित त्या स्वामी समर्थाच्या पंथामध्ये पण आम्ही खूप सेवा भक्ती करायचो सकाळी चार वाजता उठणे सोहळा नेसून गुरुचरित्राचं पारायण करणे केंद्रामध्ये आरती करणे विविध पूजा करणे शिवाय माझी आजी जी आहे त्यांना नवनाथ महाराजांची हजेरी येत होती ज्याला म्हणतो आपण म्हणजे नवनाथ महाराज त्यांच्या अंगामध्ये येऊन बोलत होते असा त्यांचा एक तो नवनाथ महाराजांचा खूप मोठा भक्तिचर्या होती त्यानंतर माझे आजोबा वारप वारकरी संप्रदायामध्ये खूप जास्त होते शिवाय माझा भाऊ हा नरेंद्र महाराजांना खूप मानत होता त्यांचे गुरुवारचे उपवास करणं सगळ्या गोष्टी तो करायचा मी वैयक्तिक गणेश गजानन महाराजांना जे आपले शेगावचे गजानन महाराज आहे त्यांना खूप मानायचो गणगनगनात बोते मंत्र करणे गुरुवारचे उपवास करणे त्यांची पोथी वाचणे ही सगळी साधनं आम्ही करायचो तर खूप जास्त ही साधनं आम्ही करायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की लहानपणापासूनच तुम्ही मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहात ती भक्तिसाधना तुम्ही करत होतात असं असताना तुम्हाला संत रामपाजी महाराजांविषयी कोणी ज्ञान दिलं संत रामपालजी महाराजांविषयी ज्ञान आम्हाला जे मिळालं ते आमचे एक रिलेटिव्ह बघतचे होते ज्यांनी तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घेतली होती तर आमची आर्थिक परिस्थिती खूप हलाख्याची होती आणि आम्ही इतके देवी देवतांची भक्ती करूनही आमच्या घरामध्ये अशांतता असायची वडिलांचं व्यसन असो घरात अशां अशांतता असो आर्थिक परिस्थिती हलाकीची असणे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही खूप परेशान असायचो आणि आमचे ते रिलेटिव्ह आमच्याकडे नेहमी येत जात असायचे सो त्यांनी एक दिवशी आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असे असे संत रामबाजी महाराज आहे जे शास्त्रशुद्ध साधना सांगतात ती साधना केल्यानंतर तुम्हाला बराचसा फरक जाणवेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल सगळे रोग सगळं ना नष्ट होईल तुमच्या वडिलांचं व्यसन पण सुटेल मग त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही ज्ञानगंगा पुस्तक वाचलं पुस्तक वाचल्यानंतर आम्ही साधा चॅनलवर सत्संग पाहिला काही दिवस सत्संग पाहिल्यानंतर मग तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान आम्ही पडताळून पाहिलं आपल्या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये ते पडताळून पाहिल्यानंतर मग आम्हाला कळालं की आतापर्यंत आम्ही जी साधना करत होतो ती कशाप्रकारे चुकीची होती आणि आम्हाला त्याचं फळ का मिळत नव्हतं मग या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यानंतर आम्ही तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून उपदेश घेऊन त्यांनी शास्त्रसुद्धा सांगितल्याप्रमाणे ती साधना करायला लागलो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहेत आणि त्या तत्वदर्शी संतांकडनं आपण नामदीक्षा घेतली आणि त्या नामदीक्षेच्या भक्तीच्या जोरावर आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झाली का सर काही म्हणण्यापेक्षा खूप लाभ प्राप्त झाले मुळात लाभ आम्हाला त्यांच्याकडे उपदेश घेतल्यानंतरच प्राप्त झाले असेही म्हणता येईल कारण आम्ही इतकी देवीदेवतांची भक्ती करत होतो की त्याचा काही मोजमाप नाही एवढी भक्ती करूनही आमच्या घरामध्ये अशांतता होती वडिलांचं व्यसन सुटत नव्हतं आम्ही आर्थिकदृष्ट्या खूप हदबल झालं होतो वडील एकटे करणं करता होते घरामध्ये आर्थिक गोड गोष्टींची खूप अडचण होती या सगळ्या गोष्टींमधून आमचा कुठेच कुठल्याच गोष्टीचा लाभ होत नव्हता आम्ही खूप परेशान होतो पण तत्वदशी संत रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारली वडिलांचा व्यसन पण न सांगता सुटून गेलं आणि घरामध्ये पण खूप शांतता राहायला लागली तर तत्वशी संत रामपालजी महाराजांकडनं उपदेश घेतल्यानंतर मला असंख्य आम्हाला असंख्य लाभ झाले त्यातला एक महत्त्वाचा जो लाभ मला झाला तो मी सांगू इच्छितो की मी बारावीच्या वर्गात असताना मला एक दुर्धर आजार झाला होता तो आजार असा होता ज्याचं राईट निमोथोरॅक्स नावाचा तो आजार होता ज्यामध्ये माझ्या फुफ्फुसाला एक छिद्र पडलं होतं आणि जी हवा फुफ्फुसाच्या आत जाऊन परत बाहेर यायला पाहिजे ती फुप्फुसाच्या आत गेल्यानंतर फुप्फुसाला जे छिड छिद्र पडलं होतं त्यातून बाहेर येऊन माझ्या छातीमध्ये चॉकअप झाली होती पूर्ण आणि त्यामुळे मला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता दोन हजार चौदा पंधराची ही गोष्ट आहे ज्यावेळेस मी कॉलेजला असायचो तर त्यावेळेस आम्ही डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हा जो आजार आला आहे या झाला आहे याला राईट निमोथोरॅक्स असं म्हणतात या आजारासाठी तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करून तुमच्या छातीला होल पाडावं लागेल छिद्र पाडून ती हवा जी तुमच्या फुप्फुसामधनं बाहेर आली आहे ती बाहेर काढावी लागेल तिला काही कालावधी लागेल त्याच्यानंतर परत ऑपरेशन करून तुमच्या छातीला जे चित्र आम्ही पाडू ते पूर्ण बुजवून घ्यावे लागेल आणि जिथं तुमच्या लंग्सला म्हणजे फुप्फुसांना छिद्र आहे तिथे तुम्हाला एक प्लेट टाकावी लागेल असं हे पूर्ण ऑपरेशनचा कोर्स होता याच्यासाठी आम्ही खूप दोन तीन चार डॉक्टर खूप डॉक्टरांचे ओपिनियन घेतले सगळ्यांनी तेच सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन हा एकमेव याचा पर्याय आहे मग आम्ही तत्वादिशी संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये प्रार्थना लावली प्रार्थना लावल्यानंतर महाराजांनी सांगितलं की परमात्मा दया करेल आणि दया करतील आणि तुम्ही तुमचे डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन ट्रीटमेंट चालू करा मग आम्ही ठरवलं की आता ऑपरेशन करावंच लागणार आहे त्याच्याशिवाय गत्यंतर नाही मग आम्ही इथून जालन्यावरनं औरंगाबादला आम्हाला रेफर केलं होतं कमल नैन बजाज हॉस्पिटल आहे बीड बायपासला तिथे ते डॉक्टर सहस्त्रबुद्धे आहेत ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट होती त्यांच्याकडे रेफर केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक डेट दिली की तीन चार दिवसानंतर तुम्ही या त्या दिवशी तुमचं ऑपरेशन असेल त्या दिवशी आम्ही ऑपरेशन माझं ज्या दिवशी होतं त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर माझा तिथे एक्सरे केला एक्सरे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट व्हा मला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलं बघायची त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केल्यानंतर माझा एक्सरे जो रिसेंटली मी खालून काढून आलो होतो तो वॉर्ड बॉय तिथे घेऊन आला तो घेऊन आल्यानंतर त्या डॉक्टरांनी तो एक्सरे बघितला आणि बघितल्यानंतर ते एकदम शॉक झाले की हा एक्सरे तुमचा नाहीच आहे त्याने सांगितलं की ह्या पेशंटचा एक्सरे असू शकत नाही तुम्ही यांचा परत एक्सरे करा मग माझा परत एक्सरे करण्यात आला परत एक्सरे केल्यानंतर हे डॉक्टर खूप जास्त आश्चर्यचकित होऊन गेले की जी माझ्या फुफ्फुसामधली हवा जो आजार मला झाला होता जे माझ्या फुप्फुसाला छिद्र पडलं होतं जी हवा बाहेर आली होती ती हवा ऑपरेशन करून जिला सात दिवस लागणार होते बाहेर निघायला ती हवा कुठलेही ऑपरेशन न करता तीन दिवसामध्ये पूर्णतः क्लिअर झालेली होती हा सगळ्यात मोठा चमत्कार आमच्यासाठी तत्वशी संत रामपालजी महाराजांच्या कृपेने झाला माझं ऑपरेशन त्याच ठिकाणी कॅन्सल झालं मी ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर आलो माझ्या ऑपरेशन थिएटरसाठी लागणारं जे सामान होतं जसं असं तसं ते परत करण्यात आलं मला चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं दुसऱ्या दिवशी माझा परत एक्सरे करण्यात आला परत माझा एक्स रे रिपोर्ट नील आल्यानंतर मला हॉस्पिटलमधनं सुट्टी देण्यात आली तो दिवस आहे दोन हजार चौदा आणि आजचा दिवस हे दोन हजार वीस इतक्या दिवसामध्ये सहा वर्षामध्ये मी एक रुपयाची गोळीसुद्धा त्या आजारासाठी मी खाल्ली नाही किंवा मला कुठलाही त्रास त्या आजारामुळे झालेला नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला फुफ्फुसाचा रिलेटेड आजार जडला होता तर जे भगतजण आज आपल्याला बघत आहात त्या भक्तांसाठी काही आपल्याला पुरावा दाखवता येईल का हो भगतजी तुम्ही इथे बघू शकता माझा हा रिपोर्ट आहे ज्याच्यावर ही डेट पण आहे आणि इथे क्लिअर कट खाली लिहिलेला आहे की मला राईट निमोथोरॅक्स म्हणजे उजव्या फुफ्फुसाला निमोथोरॅक्स नावाचा माझा आजार झालेला आहे सर जसं की तुम्ही श्रोत्यांना दाखवले आहेत की तुम्हाला फुफ्सांशी रिलेटेड जो आजार जडला होता तो केवळ संत रामबाजी महाराजांच्या नामसाधनेने भक्तीने पूर्णपणे बरा झाला आणि जे आपलं ऑपरेशन होणार होतं ते टळलं तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल भक्त समाजाला संदेश तर नाही देऊ शकत पण एक प्रार्थना जरूर करेल की आज जगामध्ये जे काही चाललेलं आहे की पार एका भिकारीपासून तर पंतप्रधानापर्यंत कोणीच सुखी नाही आहे प्रत्येकजण कुठं ना कुठे साधना करते आपले प्रयत्न करते पण सुखी कोणीच नाही आहे त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण शोधण्यासाठी जे आपली शास्त्रशुद्ध साधना आहे ती करणं खूप गरजेचे आहे आणि तत्वदर्शी संत रामपालजी महाराज एकमेव जगामध्ये असे गुरु आहेत जे त शास्त्रशुद्ध साधना सांगतात त्या साधनेमुळेच जे काही आपल्याला लाभ पाहिजे असतील जे आपल्या नशिबातल्या गोष्टी टळू शकत असतील फक्त त्या साधनेमुळेच टळेल आणि आपल्याला ते लाभ मिळेल तर आज सर्व भक्त श्रोत्यांना एकच रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही तत्वर्षी संत रामपालजी महाराज यांचं ज्ञान तपासून पहा आणि ते तपासून तुम्ही जी भक्ती करताय ती तपासून पहा तुम्हाला त्यावेळेसच लक्षात येईल की तुम्ही करत आहात ती चुकीची साधनं आहे आणि तत्वशी संत रामपालजी महाराजांनी शास्त्रशुद्ध साधना आपल्याला सांगितलेली आणि जी केल्यामुळेच आपल्याला मोक्षप्राप्ती बाकी जे भौतिक सुख आर्थिक सुख सामाजिक सुख शारीरिक सुख जे आहे ते प्राप्त होतील जर कुणा व्यक्तीला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची अनुग्रह किंवा भक्तिसाधना घ्यायची असेल तर ती व्यक्ती भक्तिसाधना कशी घेऊ शकेल सर uh, आता ज्या uh, टी व्ही चॅनलवर तुम्ही हा सत्संग बघत आहात तिथे काही नंबर्स तुम्हाला चालताना दिसतील पट्टीमध्ये त्या नंबर्सवर तुम्ही फोन करू शकता ततोषी संत रामपालजी महाराजांचे आश्रम जागोजागी पूर्ण वर्ल्ड वाईड झालेले आहेत तुम्ही फोन करून तुमच्या जवळच्या जवळ आश्रमाचा पत्ता घेऊ शकता नामदान केंद्राचा तिथे जाऊन तुम्ही तत्वशी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा अगदी निशुल्क मोफत प्राप्त करू शकता धन्यवाद सत्साहेब आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा मा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता